नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिवनंदाज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मटारची कचोरी। कचोरी समोसा म्हटलं की आपल्याला वाटतं ते मार्केटसारखं त्याची चव होते की नाही, कुरकुरीत होते की नाही, पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची कचोरी ही अगदी परफेक्ट अशी तयार होणार आहे, अगदी मार्केटसारखी। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये आता मी अर्धी वाटी तेल टाकत आहे। हे तेल आपल्याला संपूर्ण मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। तेलामुळे आपली कचोरी ही अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होईल। आपलं टाकलेलं तेल हे योग्य प्रमाणात पडलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी तेल चोळल्यानंतर मैद्याचा असा एक गोळा बनवून बघायचा। जर तो गोळा तयार झाला तर समजायचं आपलं तेल हे अगदी योग्य प्रमाणात पडलेलं आहे। याच्यामध्ये तेल खूप जास्तही व्हायला नको आणि कमीही व्हायला नको। जर तेल जास्त झालं तर कचोरी तेल धरू शकते आणि कमी झालं तर आपली कचोरी खुसखुशीत होणार नाही, त्यामुळे तेल हे अगदी योग्य प्रमाणातच पडलं पाहिजे। आता आपण पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत। हे पीठ आपल्याला घट्ट असं मळायचं नाही तर थोडंसं मुलायम असं पातळसर थोडंसं मळायचं आहे, कारण आपल्याला हे न लाटता याच्या कचोऱ्या तयार करायच्या आहेत। पाणी टाकत टाकत आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत। आता आपला हा गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे, हा खूप घट्ट नाही आहे, मध्यम असा पातळ आहे। आता याला आपण 10 ते 15 मिनटं असंच ठेवून देऊ, तोपर्यंत आपण आपल्या सारणाची तयारी करून घेऊ। सारणामध्ये आपल्याला जो तिखटपणा हवा त्यासाठी इथे मी 10-12 हिरव्या मिरच्या, भरपूर असा लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याचा आपल्याला ठेचा वाटून घ्यायचा आहे। कोथिंबीरही आपल्याला या ठेच्यामध्येच वाटून घ्यायची आहे। यानंतर आपल्या कचोरीचा मेन घटक म्हणजे वाटाणे। आता हा हिरवी मिरचीचा ठेचा आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ। मिरचीचा ठेचा वाटून झालेला आहे, तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। यानंतर मिक्सरच्या याच भांड्यात आपल्याला वाटाणा वाटून घ्यायचा। वाटाणा आपल्याला बारीक पेस्ट न करता थोडासा जाडसर असा वाटून घ्यायचा आहे, जेणेकरून याची टेस्ट चांगली लागेल। आता आपण हा वाटाणाही बाउलमध्ये काढून घेऊ। यानंतर आपण मसाल्याला फोडणीची तयारी करू। एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊ, त्याच्यामध्ये आधी आपल्याला थोडंसं बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। इथे साधारण अर्धी वाटी डाळीचं पीठ मी थोडंसं गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे डाळीचं पीठ गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता आपलं हे पीठ गुलाबी भाजलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकून घेऊ। मसाले टाकेपर्यंत मी गॅस बंद केलेला आहे। इथे आपण एक छोटा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, तिखटाचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर 2 चमचे गरम मसाला, त्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये 1 चमचा जिरे पावडर। तुमच्याकडं जिरे पावडर नसेल तर तुम्ही अख्खे जिरे आपल्या मिरचीच्या ठेच्यामध्येही घालू शकता। यानंतर आपण टाकलेला आहे धने पावडर। इथे सोफ पावडर दाखवायची राहिली, ही सोफ पावडर 1 चमचा टाकून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या कचोरीला अजून टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा पिठी साखर। पिठी साखर आणि चाट मसाल्यामुळे आपली कचोरी ही एकदम चटपटीत आणि टेस्टी अशी लागते। आता ही साखर, चाट मसाला हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हे मसाले मिक्स झाल्यानंतर
आपण आपला गॅस सुरू करणार आहोत आणि याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण आपल्या वाटलेल्या मटारची पेस्ट. आपण आपला गॅस ऑन केलेला आहे. या मटारच्या पेस्टमध्येच आपला हिरवी मिरचीचा ठेचाही घातलेला आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव व्हायला पाहिजे. सर्व मसाले हे आपल्या मटारच्या पेस्टला व्यवस्थित लागले पाहिजेत. ही मटारची कचोरी आपल्या रेग्युलर कचोरी एवढीच टेस्टी लागते. लहान मुलांना देखील ही खूप आवडेल. आणि कचोरीच्या निमित्ताने लहान मुलांना पौष्टिक असं काहीतरी खाण्यामध्ये देखील जाईल. आता तयार आहे आपलं कचोरीचं सारण. आता हे आपण थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण आपल्या कचोरीसाठी लागणारे पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत. आपलं पीठ हे छान मऊ मुरलेलं आहे. त्याला आपण पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊ म्हणजे ते अजून सॉफ्ट होईल. आपलं मिश्रणही थंड झालेलं आहे. आता आपण कचोरीसाठी लागणारे सर्व गोळे एकदम बनवून घेणार आहोत. आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला या पिठाच्या गोळीला एक वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पीठ मऊ असल्यामुळे अगदी सहज ही वाटी तयार होते. हे आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे, अशी साधारण मीडियम जाड अशी ही तयार करायची आहे. आणि यामध्ये आपल्या सारणाचेही मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत. ते आपण याच्यामध्ये भरून याचं तोंड व्यवस्थित आपल्याला पॅक बंद करायचं आहे. तोंड बंद केल्यानंतर याला आपल्याला हव्या त्या साईजमध्ये अगदी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. काठाला आपण अगदी हलक्या हाताने आणि मध्यभागी थोडंसं अलगत प्रेस करून घेणार आहोत आणि आपल्या विकतच्या कचोरी एवढी याला साईज देणार आहोत. आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल मीडियम गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये कचोऱ्या सोडणार आहोत. तेल एकदम कडक गरम करायचं नाही आहे, थोडंसं कोमटच ठेवायचं आहे. कचोरी टाकल्यानंतर ती हळूहळू अशी वर यायला हवी. जर एकदमच गरम तेलात सोडली तर वरचं कवर तळलं जातं आणि आतमध्ये ती कच्चीच राहते आणि ती मऊ देखील होऊ शकते. यामुळे कोमट तेलामध्ये अगदी हलके हलके आपण ही तळून घेणार आहोत. याची एक बाजू थोडीशी फुगली आहे, आता आपण ती पलटून घेऊ. दुसऱ्या बाजूने थोडासा गोल्डन कलर दिसत आहे. तर असंच मीडियम फ्लेमवर आपल्याला ही कचोरी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायची आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपल्या या कचोऱ्या छान गोल्डन ब्राऊन तळलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपली कचोरी किती छान फुगलेली आहे ती, अगदी विकतच्यासारखी. तर तयार आहे आपली कचोरी. ही कचोरी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, अगदी विकतच्यासारखीच कुरकुरीत खुसखुशीत तयार होते. तुम्ही बघू शकता आपल्या कचोरीने अजिबात तेल पकडलेलं नाही आहे. आणि आतलं सारणही आता आपण बघू हे किती व्यवस्थित सर्व बाजूला पसरलेलं आहे. कुठेही असं मोकळं असं दिसत नाही. पूर्ण कचोरी भरून आपलं हे सारण झालेलं आहे. ही कचोरी खायला खूपच टेस्टी लागते. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.